मनोज जरांग यांची शांतता रॅली आज बीड मध्ये आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी आता शाहांना देखील सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. जरांग यांच्या सभेना रॅलीचा समारोप होणार आहे अशी आता माहिती मिळतीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार असल्याचं कळत आहे. तर रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शाहांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी विकास यांच्याकडे. विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर दोन महत्वाचे मुद्दे आहेत, ते मला या ठिकाणी स्पष्ट करून हवे आहेत तुमच्याकडून. एक तर मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला परवानगी होती, पण सभेला परवानगी नाकारण्यात आलेली होती अशी बातमी समोर आलेली होती. आता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्याचं कळत आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बीडमध्ये ही शांतता रॅली दाखल झालेली असताना आता शाहांना सुद्धा सुटी देण्यात आली आहे, पण आजपासून केवळ सरकारकडे 3 दिवस उरलेले आहेत. कारण जरांग यांनी 13 जुलैचा अल्टिमेटम दिलेला आहे. 13 जुलै करता आजपासून केवळ 3 दिवस, बरोबर 48 तास सरकारकडे. लागवीजी, निश्चित आपण पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये जी आहे शांतता रॅली निघणार आहे. जसं आपण म्हणाला त्याचप्रमाणे जरांगे पाटलांची जी सभा आहे, रॅलीच्या नंतर सभा होणार होती आणि या सभेला जी आहे ती परवानगीचा जर आपण म्हटलं तर पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं होतं की जे मराठा समन्वयक आहे त्यांचं एक आग्रही अशी मागणी होती की जरांगे पाटलांची जी सभा झाली पाहिजे ती प्रमुख शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या ठिकाणी झाली पाहिजे, परंतु वाहतुकीस कुठलाही अडथळा येऊ नये त्यामुळे यांना जे विनंती आहे पोलीस प्रशासनाने केली होती छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ही सभा घेतली जावी होती, परंतु या ठिकाणी यामुळेच नेमका जो परवानगीचा विषय होता तो समोर आला होता. परंतु आता जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी जिथे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्याच ठिकाणी हा मोठा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि या स्टेजवरती जरांगे पाटील जे आहेत ते आपलं भाषण जे आहे ते करणार आहेत. बीडमध्ये 11 वाजता जे आहे जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला ही सुरुवात होईल आणि त्यानंतर याच सभेच्या ठिकाणी जे आहे त्यांची सभा होईल. आणि जसं आपण म्हटलं पोलीस प्रशासनाचं म्हणणं असं होतं की वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये अशी मागणी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडनं, विनंती जी आहे ती मराठा समन्वयाकडनं केली करण्यात आली होती. जर दुसरा मुद्दा जसं आपण म्हटलेला आहे की रॅली जी आहे ती शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, त्याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना देखील इथे सुट्टी देण्यात आलेली आहे. कारण की मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू जो आहे तो बीड जिल्हा ठरलेला होता आणि त्यामुळे पोलीस प्रशासन असेल हे या ठिकाणी खबरदारीचा उपाय घेण्यासाठी सर्व प्रयत्न आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील जे आहेत ते साधारण 11 वाजता बीडमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही जवळपास नाही म्हटलं तरी 1.5 ते 2 किलोमीटरची रॅली जी आहे ती बीड शहरातल्या प्रमुख मार्गावरनं निघणार आहे आणि त्यानंतर शहरातील सर्वात महत्वाचा जाणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जरांगे पाटलांचा यलगार जो आहे तो असणार आहे. आणि जसं आपण म्हटलं की जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम जो आहे तो देखील संपणार आहे आणि तत्पूर्वी आजच्या याच सभेतनं जरांगे पाटील राज्य सरकारला नेमका इशारा काय देतात, काय मागणी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित निश्चित विकास तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.